ए रमा, काय बोलतेस तू? ते काय चाललंय आता? हा, तू काय विसरलीस का? या बाईनी आपल्याला सगळ्यांना त्रास दिलाय. ही आपल्या घरात राहायला आल्यापासून आपल्या घरातलं वातावरण बदललंय. ही आल्यापासून आपल्या घरात कट कारस्थानं सुरू झालेली आहेत. सगळं हिनं केलंय. बरोबर आहे तुमचं, ही चुकीचीच आहे. तिचं कधीच बरोबर नाही. पण तिच्या बरोबर जे काही घडलं ते सुद्धा बरोबर नाही. काय काय घडलंय? काय घडलं काल? आईजी, अथर्व नेहरेवावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. रेवा खरे आहे? तुम्ही रेवाला काय विचारताय? ती खोटारडी एक नंबरची. रेवा, हे असले घाणेरडे आरोप करून तू मला बदनाम करू नकोस यार. अजून किती खोट बोलणार आहेस आता? तू खोट बोलतो? बास बास रेवा, बास पुरे. पुन्हा आमच्या घरात राहण्यासाठी ही नवीन नाटकं करू नकोस आता. आणि रमा प्लीज, तू हिच्या ट्रॅप मध्ये अडकू नकोस. अजिबात नाही. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. अथर्व रेवावर जबरदस्ती करत होता. विचारा त्याला. सांग सांग अथर्व. हो, मी रूम मध्ये गेलो होतो. पण मी तिच्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती केलेली नाहीये. मला ना तिच्याबद्दल कुठल्याच फिलिंग्स नाहीये. ती हा सगळा खोटा आहे माझ्यावर आणतीय, कारण की तिला या घरात राहता यावं. खोटं बोलतोस तू अथर्व. खोटं तू बोलतीयस रेवा, खोटं तू बोलतीयस. रमा हे बघ ना, हे मी अजिबात केलं नाहीये. काही अजिबात खरंच काही केलं नाहीये. मी ना उलट हिला सांगत होतो की तू हे असलं काहीतरी करू नको. ते काहीतरी विचित्र वागत होते माझ्याबरोबर. उलट मी तिला थांबत होतो की हे असं काहीतरी करू नकोस करू नकोस. तिला मी सांगत होतो आणि नेमकं तू तिथे आलीस आणि तुझा गैरसमज झाला. माझा अजिबात गैरसमज नाही झालाय अथर्व. आणि तू कांगावा केल्याने तू खरा आहेस हे सिद्ध नाही होणार. मी कांगावा करतोय. रमा नाही, बोलू दे मला, बोलू दे. अथर्वने सगळ्यांच्या डोळ्यांवर पट्ट्या बांधल्या, त्यामुळे त्याचं खरं रूप दिसत नाहीये कुणाला. पण मला ते माहिती, यांनाही माहिती, पण यांनी डोळ्यावर पट्टी बांधली. कुठल्याही पुरुषाला कुठल्याही स्त्रीवर जबरदस्ती करण्याचा अधिकार नाहीये. आणि ही चूक नाहीये कुणाही. त्यामुळे मला असं वाटतं की आपण पोलीस स्टेशनमध्ये जायला हवं. मूर्खासारखं बोलू नकोस रमा. हा आरोप आधी रेवानी अक्षयवर केला होता आणि आता परत अथर्ववर करते. प्रत्येक जण कसा कधी चांगसाठी जातो मला नाही खरं वाटत. रेवा तुझ्यासारखी स्वार्थी आणि खोटारडी मुलगी मी उभ्या आयुष्यात पाहिलेली नाही.